जी मराठीवरील नवरी मिळी हिटलरला या मालिकेत नवनवीन घडामोडी घडताना दिसत आहेत. काही दिवसापूर्वी सुरू झालेल्या या मालिकेत आता नायक नायिकेच्या लग्नाची बोलणी चालू आहे. अभिराम जहागीरदार हा अंतराच्या प्रेमात असतो, पण आज तिची इच्छा म्हणून तो पुन्हा नव्याने आयुष्याला सुरुवात करायला तयार होतो. लीला ही ऑडिशन समजून वधू परीक्षा देते, पण आता अभिराम स्वतःलाच लीलासोबत लग्न करायला तयार होतो. स्टॅम्प पेपरवर पैसा प्रॉपर्टी जे काही हवं आहे ते लिही अशी एक त्याने लीलाला ऑफर देऊ केली आहे. यावर आता लीलाचा निर्णय काय असणार आहे हे लवकरच कळेल. पण तुर्तास या मालिकेत आणखी एक ट्विस्ट आलेला पाहायला मिळाला. लीलाची बहीण रेवतीचे विक्रांतवर प्रेम असते, तशी विक्रांतवर असलेल्या प्रेमाची तिने कबुली दिली. पण रेवतीचा बॉयफ्रेंड विवाहित आहे हे लीलाला समजणार आहे. लीला मार्केटमध्ये असतानाच तिला तिथे विक्रांत दिसतो, पण विक्रांतसोबत आणखीन एक तरुणी असते, त्यामुळे विक्रांतचे लग्न झालेले आहे याचा तिला उलगडा होणार आहे. मालिकेत विक्रांतचे पूजासोबत लग्न झालेले असते, पण तरीही तो रेवतीच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत असतो. मालिकेत पूजाची भूमिका अभिनेत्री संध्या मानिक हिने साकारली आहे. पूजाच्या मदतीने लीला विक्रांतचा डाव उधळून लावणार हे आता स्पष्ट झालेले आहे. सध्या पूजा मानिक हिने या अगोदर बऱ्याच मालिकेतून छोट्या मोठ्या भूमिका साकारल्या आहेत. तुझा जीव रंगला या मालिकेत तिने माधुरीची विरोधी भूमिका झळकली होती. खेड तालुक्यातील वेताळे हे संध्याचे गाव, पण मुंबईतच तिने तिचे शिक्षण पूर्ण केले. वकिलीची पदवी घेतल्यानंतर संध्या अभिनयाच्या ओढीने ऑडिशन देऊ लागली, पण दिल दोस्ती दुनियादारी गुरु देव माणूस अशा मालिकेतून चित्रपटातून तिने काम केले. आता पुन्हा एकदा नवरी मिळे हिटलरला मालिकेतून ती झी मराठीवर झळकणार आहे. अर्थात तिने साकारलेली पूजाची छोटीशी भूमिका जरी असली तरी विक्रांतचा डाव उधळून लावण्यासाठी लीलाला तिची मोठी मदत होणार आहे. त्यामुळे पूजाचे पात्र देखील तेवढेच महत्त्वाचे असणार आहे.